मागच्या काळामध्ये ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण एमएमआरडीएची रेंटल हाऊसिंगची घरं ही दोन घरं एकत्रित करून आणि त्यातनं ती गिरणी कामगारांना द्यावी असा निर्णय केला होता. त्याची प्रोसेस देखील चालू होती पण नंतरच्या काळात कोविड आला. कोविडमध्ये त्याला त्या ठिकाणी विलगीकरणामध्ये देण्यात आलं. पण आता त्याही कामाला माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत, अतिशय गती दिली आहे, त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे, त्यामुळे तीही मोठ्या प्रमाणात घरं ही आपल्याला उपलब्ध होणार आहे. यासोबत एक मोठा हाऊसिंग स्टॉक हा तयार व्हावा या दृष्टीनं आपण जवळपास 43 हेक्टर जागा ही ठाणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली आहे, ज्याच्यामध्ये रायते तालुका कल्याण जिल्हा ठाणे, गौरीपाडा तालुका कल्याण जिल्हा ठाणे, निजे तालुका कल्याण जिल्हा ठाणे, हेदुटणे तालुका कल्याण जिल्हा ठाणे आणि उत्तर शिव जिल्हा ठाणे अशा 5 ठिकाणी आपण 43 हेक्टर जमीन ही आयडेंटिफाय केली आहे. आता त्यातली किती जमीन ही बिल्डेबल आहे या संदर्भातला रिपोर्ट आपण जिल्हाधिकाऱ्यांकडनं घेतो आणि तो रिपोर्ट आल्यानंतर त्याही ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात हाऊसिंग स्टॉक तयार करणार आहोत. कारण आपल्याला कल्पना आहे की मूळ संकल्पना तर गिरण्यांच्या जागेवरच त्या ठिकाणी घर द्यावं अशी होती, परंतु त्यावेळेस जो काही 33% फॉर्म्युला आला त्या फॉर्म्युल्यामध्ये दुर्दैवाने गिरणी कामगारांचा फायदा व्हायच्याऐवजी गिरणी मालकांचाच जास्त फायदा झाला आणि गिरणी कामगारांना मिळणारं जे घर आहे ते घर मात्र त्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकलं नाही. परंतु जे होऊन गेलं आता त्याच्यामध्ये आपल्याला जाता येत नाही. आता त्यालाही 15-20 वर्ष झालेली आहेत आणि म्हणून आता तरी कुठल्याही प्रकारे आपल्या गिरणी कामगारांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. त्यामुळे जेवढी घरं त्या ठिकाणी गिरण्यांच्या जमिनीवर होत आहेत ती वेगानं पूर्ण करणं आणि ती हँडओव्हर करणं याला तर आम्ही गती दिलीच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे स्टॉक सापडेल त्या त्या ठिकाणचा स्टॉक हा आपल्याला गिरणी कामगारांना कसा देता येईल हा देखील प्रयत्न आपला चाललेला आहे.